नमस्कार, आपण रोजच करोना संदर्भातील माहिती टीव्हीवर ऐकत आहोत, तरी पण अजून काही शंका आहेत तर त्या संदर्भात मी आपणास आणखी थोडी माहिती देऊ इच्छितो. करोना व्हायरस हा आपल्या शरीरातील DNA आणि RNA एवढा लहान, म्हणजे बॅक्टेरियापेक्षा 400 पट लहान आणि तांबड्या पेशींपेक्षा 1000 पट लहान असतो आणि सामान्य मायक्रोस्कोपने पण तो दिसत नाही. व्हायरस हे प्राण्यांच्या आणि माणसांच्या शरीराच्या बाहेर स्वतंत्रपणे फारच कमी तास जगू शकतात. करोना बाधित व्यक्तीच्या जवळपासच्या हवेमध्ये तो असंख्य संख्येमध्ये तरंगत राहतो आणि त्या हवेच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या नाक आणि तोंडातून प्रथम घसा आणि नंतर फुफ्फुसांवर तो संक्रमण करतो. शरीरात गेल्यानंतर तो प्रथम बाधित पेशींच्या DNA ताबा घेऊन आपल्या लाखो प्रमाणात असंख्य कॉपीज तयार करून हळूहळू शरीराच्या सर्व भागांमध्ये पसरतो आणि आजाराची तीव्रता शरीरात किती प्रमाणात व्हायरस जातात त्यावर अवलंबून आहे. करोना बाधित झाल्यावर 3 ते 15 दिवसापर्यंत सुद्धा पेशंटला लक्षणे दिसणार नाही. नंतर जी लक्षणे दिसतात ती म्हणजे आपल्या नेहमीच्या फ्लूमध्ये दिसतात तशीच, ती म्हणजे 101 ते 104 ताप, डोकेदुखी, नाकातून द्रव्य गळणे आणि घसा दुखणे इत्यादी. पण करोनामध्ये कोरडा खोकला, पदार्थ घेताना त्रास आणि श्वासोच्छ्वास घेताना त्रास होणे ही प्रमुख लक्षणं पण दिसतातच. अशावेळी डॉक्टरकडे न जाता आपल्या फॅमिली डॉक्टरला फोन करून रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला हवे. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पेशंटच्या नाकामध्ये स्वॅबची काडी घालून त्याला लागणारे द्रव्य किंवा घशाला घासून घेतलेले द्रव्य एका परीक्षा नळीतील द्रव्यामध्ये घेतले जाते व लॅबोरेटरीमध्ये RT-PCR नावाची एक टेस्ट केली जाते. ते टेस्ट करून करोना आजाराचे निदान केले जाते. ह्याच्याकरता फास्टिंगची जरुरी नाही. ॲडमिट झाल्यानंतर रुग्णांना प्रथम ताप उतरण्याकरता लागणारे औषध, नंतर शरीरातील द्रव्य कमी होऊ नये म्हणून सतत सलाईनचा पुरवठा आणि शिवाय ऑक्सिजनचा पण सतत पुरवठा अशी ट्रीटमेंट दिली जाते व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पेशंटला जेवण दिले जाते. जवळजवळ 97% पेशंट या आजारातून पूर्ण बरे होतात. 96 ते 97% पेशंट पूर्णपणे बरे होतात कारण त्या पेशंटची रोगप्रतिकार शक्ती नॉर्मल असून ती सतत कार्यरत राहते आणि शरीराचे संरक्षण करते. परंतु 3 ते 4% पेशंटमध्ये जर रोगप्रतिकार शक्ती कमी पडली तर तीव्र स्वरूपाचा व्हायरल न्युमोनिया होऊन फुफ्फुसे निकामी होतातच, पण इतर अवयव जसे लिव्हर आणि किडनीज पण पूर्णपणे बाधित होतात आणि नंतर पेशंट दगावण्याची संभावना वाढते. करोना व्हायरस शरीरामध्ये कसा पसरतो ते आपण परत एकदा बघूया. आता आपण बघूया की करोना व्हायरसने नाक व तोंडामार्फत शरीरात प्रवेश केल्यावर काय होते. डाव्या बाजूला दाखवल्याप्रमाणे प्रथम व्हायरस घशातील पेशींमधनं शरीरामध्ये प्रवेश करतो आणि पेशींच्या DNAशी तो संयोग पावतो आणि मग तो मानवी पेशींचा संपूर्ण ताबा घेऊन पेशींच्याच यंत्रणेचा संपूर्ण वापर करून आपल्या लाखो प्रती निर्माण करतो. 80% बाधित रुग्ण शरीराच्या नॉर्मल रोगप्रतिकार शक्तीमुळेच 1 आठवड्यात बरे होतात. इतर 20% पेशंट ज्यांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती थोडीफार कमी असते त्यांच्यामध्ये व्हायरस मात्र वेगाने वाढीला लागतो आणि एकामागून एक अशा पेशी तो नष्ट करतो आणि तो फुफ्फुसाला संसर्ग करतो. फुफ्फुसामधील पेशींच्या अल्वेओलाईमध्ये ज्या अल्वेओलाई ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची देवाणघेवाण करतात त्या बाधित व्हायला लागतात
आणि त्याचे कारण म्हणजे शरीरातील संरक्षक पांढऱ्या पेशी, त्यांनी निर्माण केलेल्या अँटीबॉडीज आणि संरक्षक द्रव्ये यांची आणि व्हायरस यांची जोरदार इंटरॅक्शन होते, म्हणजे तुंबळ लढाई होऊन फुफ्फुसाच्या पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात पू निर्माण होतो आणि पेशंट सिरियस न्युमोनियाने बाधित होतो. आणि त्याची सुरुवात म्हणजेच छातीत दुखणे, कोरडा खोकले, 100च्या वर ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी आणि प्रचंड थकवा. आणि त्यामुळेच आणि तापामुळे आणि व्हायरसच्या प्रभावामुळे शरीरातील द्रव्य आणि प्लेटलेट्स मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतात आणि त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याची अगदी जरुरी आहे. आणि तिथे सलाईनची व्यवस्था केली जाते आणि आधी सांगितल्याप्रमाणे श्वासोच्छ्वास व्हायला जर त्रास होत असेल तर त्याला ऑक्सिजनची पण जरुरी पडते, म्हणून ऑक्सिजनचा मास्क लावावा लागतो. आणि काही सिरियस पेशंटमध्ये तर रिस्पिरेटरीची पण जरुरी पडते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले तर मग त्याच्यावर अँटीबायोटिक्सची तर ट्रीटमेंटची जरुरी पडतेच आणि ती ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये दिली जाते. आणि शिवाय बऱ्याचशा वयस्क व्यक्तींना जर फंगल इन्फेक्शन झालं तर फंगल इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी सुद्धा ट्रीटमेंटची जरुरी असते. आता कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आणखी काही प्रश्न अजूनही विचारले जात आहेत, त्याबद्दल उत्तरे. प्रश्न एक, कोरोना व्याधी टाळण्यासाठी काही लस उपलब्ध आहे का, जशी पोलिओ व्हायरस आणि मिझल व्हायरसवर लस आहे? तर त्याचे उत्तर आहे की ह्या घटकेला म्हणजे 27 मार्च 2020 तरी कोरोनावर इफेक्टिव्ह अशी एकही लस जगभर कुठेही उपलब्ध नाही आहे. आणि त्याच्यावर जगामध्ये आणि भारतामध्ये पण संशोधन चालू आहे आणि त्याला यश येण्यासाठी कमीत कमी 1 वर्ष तरी लागेल. आणि शिवाय करोना व्हायरस आपले सतत स्वरूप बदलत असल्यामुळे संशोधित लस किती उपयोगी असेल याची खात्री पण देता येत नाही. प्रश्न 2, करोना व्हायरसवर अँटीव्हायरल औषध आहे का, जसे HIV आणि इतर जॉन्डिससारख्या व्हायरसेसवर अँटीव्हायरल औषधं आहेत? उत्तर, तर त्यावर पण संशोधन सर्वत्र जगभर चालू आहे आणि सध्या तरी या घटकेला अँटीव्हायरल औषध करोनावर कुठेही उपलब्ध नाही. प्रश्न 3, HIV जे अँटीव्हायरल औषध आहे किंवा जी वेगवेगळी औषधं आहेत, तर काही डॉक्टर्स त्या औषधांचा पण वापर करताहेत, तर ती औषधं कितपत इफेक्टिव्ह आहेत? उत्तर, काही डॉक्टर्स HIV अँटीव्हायरल ड्रग्ज वापरत असतील तर त्याचा सक्सेस रेट म्हणजे किती प्रमाणामध्ये ती औषधं सक्सेसफुल झाली आहेत की नाही याची काहीही माहिती या घटकेला उपलब्ध नाही आहे आणि FDA तशी काही परमिशन दिलेली नाही. प्रश्न 4, अमेरिकेचे अध्यक्ष श्री डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्याधी टाळण्यासाठी अँटी मलेरियल म्हणजे हायड्रोक्लोरोक्विन आणि सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन टाळण्यासाठी अझिथ्रोमायसिन 200 ही औषधं जी सुचवली आहे, तर त्याबद्दल काय मते आहेत इंडियन डॉक्टर्सची? तर ह्याचे उत्तर असं आहे की ह्या दोन्ही औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स अजूनही चालू आहेत आणि त्याचे रिपोर्ट अजूनपर्यंत आलेले नाही आहेत.